नायगाव तालुक्यातील पाटोदा येथील ग्रामपंचायतीची सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी सरपंच पदी कोंडाबाई जम्माजी कोतापल्ले यांची निवड झाल्याने निवडणूक अधिकारी उत्तम मुळकर यांनी सांगितले. नायगाव तालुक्यातील पाटोदा येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच पद ओपन महिलांसाठी राखीव आहे. 2.5 वर्षाचा कार्यकाळ प्रयागबाई बालाजी शिंदे यांनी सरपंच पद भूविले. ठरल्याप्रमाणे उर्वरित 2.5 वर्षाचा कालखंड ओपन महिलांसाठी राखीव होता. परंतु यावेळी 2.5 वर्षाच्या कार्यकाळासाठी दावेदारी असलेल्या कांताबाई गुणाजी पाटील यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला. दुसरा अर्ज हा कोंडाबाई मनाजी कोतापल्ले यांनी दाखल केला. 9 ग्रामपंचायत असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक अटीतटीत झाली आणि कांताबाई हंबर्डे यांना 4 मते मिळाली तर कोंडाबाई कोतापल्ले यांना 5 मते मिळाल्याने त्यांना सरपंचपदी निवड करण्यात आली. यावेळी संदीप पाटील, गुरुनाथ शिंदे, केशव आल्लाड, श्रीकांत आल्लेवाड, हरीश शिंदे आदींची उपस्थिती होती. गंगाधर ढवळे, AIN News, नायगाव.